पलूस तालुक्यातील विशेषतः ग्रामीण भागातील जनतेनं 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्दचं स्वागत केलंय. काळा पैसा बाहेर पाडण्यासाठी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आज सकाळपासून नोटा जमा करण्यासाठी बँकेत एकच गर्दी उसळली होती. लोक पैसा जमा करत होते पण इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सुटे देणं बँकांना शक्य नसल्यानं अनेकांची निराशा झाली. तर चलनाअभावी मंदीच्या छायेत असलेल्या बाजारपेठेत उसणवारी सुरू होती. आपण 2-3 दिवस जर अडचण समजून घेतली तर निश्चितपणानं या भारताला पुढचे काही दिवस चांगले असतील. कमी गॅस एजन्सी पडूस या ठिकाणी 500 नोटा काल 4 वाजेपासून स्वीकारत नव्हती. त्यानंतर आम्ही जाऊन त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्यांना जाणीवपूर्वक लोकांच्या 500 नोटा स्वीकारत नव्हती. आणि आता अमनापूरमध्ये बघितलं तरी सकळ लाईनीच्या लाईनी लोकांचे लागलेले आहेत, परंतु त्यांचे किती कव्हर होईल हे काही सांगता येत नाही. थोडे दिवस लोकांचं त्रास होणार आहे पण निर्णय चांगला घेतला. पेशंट किरकोळ तक्रारीसाठी येत आहेत आणि देताना 500 नोट समोर घेत आहेत आणि आमच्याकडे ते सुट्टे द्यायला नसतात. खता नाही निघालो होतो पण 1500 नोटा बंद झाल्यामुळे आम्हाला सगळं अवघड झालेलं आहे. खतं काय मिळत नाहीत, काय करायचं काही कळत झालं की सामान्य लोक आता खुश आहेत एकदम. तर थोडे अडचण होते पैसे भरायला वगैरे, पण ही अडचण थोड्या येणाऱ्या काळामध्ये हळूहळू कमी होतो. दवाखान्यासाठी जे पैसे काढलेले आहे बँकेतनं ते आता आम्हाला दवाखान्यात जी अडचण येणार आहे ती कशी निघणार. आणि या ग्रामीण भागातील ज्या बँका आहेत त्यामध्ये तरी ग्रामीण लोक असतात, त्यांना याची काही माहिती नसते. त्यांना थोडं जास्त समजावून सांगावं, आपला थोडा वेळ घ्यावा आणि एक व्यवहार माणुसकी अशी दाखवावी असं मला या ठिकाणी वाटतं. आणि आता थोडे दिवस लोकांचं गैरसोय 1-2 दिवस होईल, नंतर नोटा चलनात आल्यानंतर सोय होईल लोकांची. त्या रस्त्यामुळे ग्राहक मागे जात आहेत आणि आज सकाळपासून धंद्यात मंदी आहे. सकाळपासून नोटा बंद असल्यामुळे गिराक नाही. आता थोडासा अडथळा यायला लागला आहे, तो 1-2 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि लोकांनी समजूतपणानं